मनोरंजक उदाहरणे भाग दोन। तर मुलांनो, मागच्या व्हिडिओत तुम्ही 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांची काही उदाहरणे पाहिली, ज्यात तुम्ही या संख्यांची तुलना केली। या व्हिडिओत आपण आणखीन काही उदाहरणे पाहू आणि जाणून घेऊ की पिंकीला या संख्या समजण्यात कुठे कुठे चूक होऊ शकते। पिंकीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप सगळ्या भेटवस्तू मिळाल्या आहेत, ती त्या उघडण्यासाठी खूप उत्सुक आहे। आई, काय मी या माझ्या भेटवस्तू उघडून पाहू शकते की मला काय काय मिळाले? हो बाळा, पण त्याआधी काय तू तुझ्या भेटवस्तू मोजून मला सांगू शकतेस की तुला एकूण किती भेटवस्तू मिळाल्या आहेत? ठीक आहे आई। पिंकी तिच्या बोटांच्या मदतीने तिच्या भेटवस्तूंना एक एक करून मोजायला सुरू करते। 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे मला 5 भेटवस्तू मिळाल्या आहेत। तू नीट मोजल्या नाहीस पिंकी, तू ही भेटवस्तू दोनदा मोजलीस। चल पुन्हा मोज आणि या वेळी एक भेटवस्तू एकदाच मोज। ठीक आहे आई। 1, 2, 3 आणि 4 म्हणजे मला 4 भेटवस्तू मिळाल्या आहेत। हो बाळा, यावेळी तू बरोबर मोजलेस, या 4 भेटवस्तूच आहेत। चला आता भेटवस्तूंची संख्या या कागदावर लिही। हे घे आई। काय पिंकीने 4 बरोबर लिहिले आहेत? चला पाहूया। बाळा, 4 असे लिहित नाहीत, हे तर तू 1 ला 4 वेळा लिहिले आहेस। आपण प्रत्येक संख्या एका विशेष चिन्हाच्या रूपात लिहितो। ओहो, हे घे आई, आता बरोबर आहे ना? खूप छान पिंकी, तू 4 एकदम बरोबर लिहिले आहेस। आई, आता काय मी माझ्या भेटवस्तू उघडून पाहू शकते? हो बाळा, संध्याकाळची वेळ आहे आणि पिंकी टेबलावर फळांना एका रेषेत ठेवत आहे। सगळ्यात पहिल्यांदा तिने 2 संत्री ठेवली, मग 2 आंबे आणि शेवटी 1 सफरचंद ठेवले। पिंकी, चल मी सगळ्यांसाठी आंबे कापून देते, काय तू मला 2 आंबे देऊ शकतेस? 1 आणि 2, हे घे आई। काय पिंकीने तिच्या आईला 2 आंबे दिले? बाळा, तू मला 2 फळे तर दिलीस, पण हे 2 आंबे नाहीयेत। मी तुला कोणतीही 2 फळे नाही मागितली, मी तुझ्याकडे 2 आंबे मागितले आहेत। ओ बरं आई, हे घे 1 आणि 2 आंबे, यावेळी मी बरोबर आहे ना? हो बाळा, खूप छान। चल आता पटकन बाकीची फळे परत आत ठेवून हात धुवून घे, मी आत्ता हे आंबे कापून आणते। तर ह्या व्हिडिओत बस इतकेच। ह्या व्हिडिओत आपण जाणले की वस्तूंची संख्या योग्य पद्धतीने कशी मोजतात आणि लिहितात। मला आशा आहे की तुम्हाला 1 ते 5 पर्यंतचे मोजणे बरोबर समजले आहे। बाय मित्रांनो।